जमिनीच्या वादातून मुलाने आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दत्तू उरवते असं मृतक व्यक्तीचं नाव आहे. जरी जामनी तालुक्यातील खापरी गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शेतजमिनीच्या हिस्से वाटणी करताना काही दिवसांपासून उरवते यांच्या घरात वाद सुरू होता. दत्तू यांचा मुलगा नामदेव याला शेत जमिनीत आपला हिस्सा पाहिजे होता. जिवंत असेपर्यंत शेतीची वाटणी करणार नाही असं दत्तू यांचं ठाम मत होतं. त्यामुळेच मुलगा आणि वडिलांमध्ये खटके उडत होते. घटनेच्या दिवशी मुलगा आणि वडिलांनी एकत्र रात्री जेवण केलं. जेवणानंतर वडील आपल्या खोलीमध्ये झोपायला गेले. हिस्से वाटणी नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या नामदेवनं मध्यरात्रीच्या सुमारास वडिलांच्या खोलीमध्ये जाऊन झोपलेल्या वडिलांच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. यामध्ये दत्तू यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. यानंतर देखील नामदेव विकृत पद्धतीने मृतकाच्या डोक्यावर तब्बल 2 तास काठीने वार करत होता. पहाटेच्या सुमारास ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी उरवते यांच्या घरासमोर एकच गर्दी केली. घटनेची माहिती पाटण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपी मुलाला ताब्यात घेतला आहे. पाटणातील खापरी या गावी नामदेव उरकुते यांनी आपले वडील दत्तू उरकते याचा काठीने मारून खून केला. तर त्याबाबत माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी रवाना झालो. तिथे उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब वणी हे सुद्धा तिथे आले. आम्ही तिथे सदरचा मृतदेह हा घटनास्थळ पंचनामा करून तपासणी शवविच्छेदन करणे आम्ही झरी इथे रवाना केलेला आहे व सदर गुन्ह्यातील आरोपी नामदेव उरकुते याला ताब्यात घेतलेले आहे.